आदरणीय दादांना आपल्या सर्वांच्या साक्षीने अभिवादन करतो. व्यासपीठावर बसणाऱ्या सर्व मंडळींची नाव काही घेणार नाही. आदरणीय आपण त्याचं कारण आहे की नमनाला दादावरती जाणार नाही, लांबला ते भाषण करणार नाही. मी दादाच्या संस्कृतीतला वाढलेला माणूस आहे. फक्त एक करूया, बसल्या बसल्या आपण पहिल्यांदा एक खेळ खेळू, चालेल का? नक्की. मी इथं उभा आहे, या बाजूला मुलं आहेत, या बाजूला मुली आहे. काळजी चूक करून ऐकायचं नसतो, हुं म्हणायचं. मी तयार म्हटलं की मुलांनीही आणि मुलींनीही तयार म्हटलं, पण कशाला? लक्षात घ्या, असा हा केला की इकडची मुलं तयार होतील टाळी वाजवायला, हात खाली घेतला की टाळी वाजवतील. टाळ्या नाही, एक वचन सिंग्युलर नंबर बसलेले आहे. मी तयार म्हटलं असा हात केला त्या सगळ्या मुली तयार होतील टाळी वाजवायला, पण टाळी कधी वाजवतील? हात खाली केल्यावर. टाळ्या नाही, टाळी नक्की. लक्षात आलं? कुणी चुकायचं नाही, कुणी चुकायचं नाही. चला बिना औषधाचं देवाला जायचं नाही. ठीक आहे, काही चुकले की चुकले, आता आपण नाही चुकायचं नक्की. तया मोठ्या माणसाकडे बघू नका तुम्ही, मोठी माणसं फार कमजोर, फार कमजोर. प्रार्थने उभे असतात मोठी माणसं, प्रार्थनेला उभे आहेत, श्रद्धांजलीला उभे आहेत. आता बघा तुम्ही खरपावून हसला, मोठी माणसं हसताना सुद्धा वे कंजूस, मोठी माणसं उभं. अरे तुम्ही भांडवली त्यांना वाजवा वाजवा, पण माणसं कशासाठी कंजूस असतात की आता मला सांगा. राष्ट्रगीत नंतर म्हणतो का आपण जय हे जय हे जय हे, मोठी म्हणतो त्याचं कारण नसतो. मोठ्या माणसांना राष्ट्रगीत म्हणायला येत नाही, म्हणून ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणतच नाही. त्यांच्याकडे बघू ना, बलसागर भारत होत हे जर खरं वाटत असेल तर माझं प्रामाणिक मत आहे, मुलांच्या वर हसावं लागतं, खेळावं लागतं, नाचावं लागतं, बाकडावं लागतं, प्रचंड किलकारी मारावी लागते. पण गंमत आहे, आपल्याला कुणीच खेळू देत नाही खेळू देत. आता या पुरी आहे, रविवारी वाटतं त्यांना खेळ मांडावा, लगे आहे म्हणते म्हणे पसरून करायचा. मी एकजणाच्या घरी गेलो, आनंद घ्यायचा त्याचा. मी एकजणाच्या घरी गेलो, त्यांचा 3 वर्षाचा नातू होता, 3 वर्षाचा. त्यांनी सांगितलं इकडे 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 काका आले, त्यांना नमस्कार कर, ओळख नको असं नाही कुठं बांधलं. त्या पोराचं नाव माहीत नाही, दोस्ती नाही, काही नाही, तर कसला नमस्कार करीलो नाही मला सांगा ना. काकड्याचं काय रस्त्यावर उभं राहून जाणार आहे ना म्हणतात.
पण ते पोरं नाही होतं फिरकी. त्याच्या वडिलांनी आणली होती 3 तासाची सायकल. बसलं सायकलीवर गरगर गरगर सायकल आणली माझ्या अंगावर टाकली. कुणा म्हणतोय ऍक्सिडेंट काय गमत आहे काकडे तुम्ही जर आता मला विचारलं ऍक्सिडेंट स्पेलिंग काय मला येत नाही. पण ते एवढं छोट ऍक्सिडेंट म्हणाल आणि माझे सर म्हणले सर मला काय झालं नाही आगावाय म्हणले ते लई आगावाय म्हणाले गपचिप खेळतच नाही. पोराने गपचिप कस काय खेळायचं सांगा क्रिकेटच्या मैदानात आहे बॉल टाकला त्रिफळा उडाला पोराने गपचिप कस खेळायचं. पुढे लंगडी खेळायला लागल्या लंगडी खेळायचं काय आता खोकाचा मैदान इथं आखत होते पोल टू पोल मारलो पोल टू पोल पोलवर गाय मारली बडी औपचिप कस काय खेळायचं. आणि मग सगळ्यांना मी म्हणालो अहो सर मोठी माणसं माझ्याकडे बघा इकडे नका बघू माझाही नका बघू मोठी माणसं गपचिप खेळते असतात शनिवारी संध्याकाळी बसतात रविवारी दिवसभर खेळतात रविवारी रात्रभर बसतात सोमवारी सकाळी उठतात काय काय काही नाही त्यांना. आणि गमत आहे हे खेळ खेळत असताना हे खेळ खेळत असताना बोलायची काही गरज आहे का. बस मी म्हणालो मोठी माणसं गप्पीत खेळ खेळायचा गप्पीत खेळ खेळत नाहीत. मोठ्या माणसाने गप्पीत खेळ खेळावा ना आणि या लेकरांनी गप्पीत कस काय खेळायचं पण खेळूच नाही. अहो 4 वर्षात यावरती पाऊस पडला की नाही पाणी वाहायला लागलं लेकरांना वाटतं लहान चला कागदाच्या नाव करून खेळाव्या लगे आई म्हणते बाळू पाण्यात नाही बघ खेळायचं. आता मला सुद्धा आवडतं पाण्यात तिकडं खेळायला. हा पण माझ्यासारखा बाप्या आला पाय घेऊन जेवायला बसला अहो ऐकलं का ऐकावंच लागतं बाहेर बाबू आपला काय नवा घरी मात्र तेल डाऊन माझं एकट्याच आपण तिकडे नका बघू माझ्या एकट्याचं तेल डाऊन. अहो मी तुमचं कशात काय झालं काय काय झालं तुमचं कशात आव्हान पण झालं काय काय झालं बायांनी 3 दिवस झालं 4 दिवस झालं पावसामध्ये चिखलामध्ये खेळायला सर्दी पडतो झाल्याचं आम्हाला खेळून ना त्यांना चिखला पाण्यात त्यांनी नाही चिखला पाण्यात खेळतात काय तू आणि मी दोघांनी मिळून आता काय झालं तर तुम्हीच म्हणाल आता जर कालपर्यंत चांगले होते आज जरा फरक मिळतो. मोठ्या माणसाने फक्त लोकशाहीवर भाषण द्यायचं असतं मुलांच्या बरोबर खेळायचं नसतं. पण मित्र तुम्हाला इमानदारीने सांगतो संसाराच्या दृष्टीनं जर खऱ्या अर्थानं कारण दादांच्या सोबत साने मुलगी कथमालेला मी मुंबईला गेलो होतो आठवत मला प्रवेशद्वारातून असा प्रवेश केला दादा जेवढ्या उंच आवाजात म्हणत होते मोठ्या आवाजात म्हणत होते तेवढ्या मोठ्या आवाजात मी सुद्धा नव्हतं म्हणत. मी दादांच्याकडे बघत राहिलो आणि गमत आहे एवढा मोठा माणूस वयाने असणारा माणूस माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले मनकी. आणि मग खरा तो एकटी दरम्यान जगाला प्रेम अर्पावे हे दादाने मोठ्या आवाजात दादा काय शिकले होते मला नाही माहित. खरं सांगतो टाटा इन्स्टिट्यूटला एकदा सोबत होतो दादांच्या बरोबर टाटा इन्स्टिट्यूट कुठं काय विचारू नका मुंबईत एक अँग्लो इंडियन बाई तिथं आली दादाला म्हणाली हाय दादा
दादांच्या बाजूला बसून मी नाश्ता करत होतो, खोटं नाही बोलणार नाही, खोटं बोलणार नाही. आणि गंमत आहे, दादा म्हणाले कम हियर, सिट हियर. दादा सुटकी फुटकी इंग्रजी का असेना तिच्याशी संवाद करत होते. बी ए पर्यंत माझं सुद्धा ऑप्शनल इंग्रजी होतं, खोटं नाही सांगत, पण मला 5 वाक्य इंग्रजीत बोलता आले नाहीत. माझे दादा त्या महिलेशी संवाद करत होते. संवाद हे फक्त भाषेतूनच होत असतो असे आम्ही मित्र नाही. अरे संवाद ही माध्यम फार वेगळी वेगळी आहे. कधी कधी असं होतं की नाही बघा, तुम्ही लग्न होऊन लेट गेली ना अंधायला, हसण्यासारखं काहीच नाही. कुठं हसावं हे कळायला पाहिजे आपल्याला. 2-3 वर्ष गरिबीमुळं तिला अन्न आणता आलं नाही. आणि मग ठरवते ती की आता जर मी गावाकडे गेले, माझ्या आईला इतकं बोलन इतकं बोलन इतकं बोलन, माय तुझ्या ठरवत असते, माय माझं मी तू 3 वर्ष झालं नाही आलं, आता आलं ना, इतकं बोलन इतकं बोलन इतकं बोलन, ठरवलेलं असत. भाऊ बस स्टँडवर जातो बहिणीला आणायला, बस येणारी असते 11 वाजता, 10 वाजता स्टँड कस काय नाही ताई आमची येणार आहे. अरे 11 वाजता बस आहे ना, 10 वाजता तसं काय आहात नाही ना थांबवत. बर गाडी तिकडनं कट्टा आता उतरू उतरून बघते, त्या बाजूला बसली का त्या बाजूला बसली का त्या बाजूला. गाडी थांबते, आपली बहीण खाली उतरते, बहिणीच्या हातातलं दुसरं बाळ त्याचा भागता कडेवर घेतात, तिची सुटकेस हातात घेतात, बहिणीच्या पुढं 10 पावलं पुढं गल्लीत वळायचं की म्हणतात आई ताई आली बघ. आईनं काय करावं, अरे लगबगीनं पदर सावरावा, डोक्यावर पदर घ्यावा, पाण्याचा तांब्या घ्यायचा, बाकीचं काय कुटका ले काली दारात कुटका वळून टाकला, तांब्या पाण्याचा पुढं केला, पायवरतीनं पाणी टाकलं, पाणी टाकलं आणि गमत आहे. तिनं ठरवलं तर मी आईला खूप 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 बोलेन, आईनं ठरवलं तर मी माझ्या लेकीला खूप खूप बोलेन, पण गमत आहे. पाय धुतले ती आईकडे बघते, आई तिच्याकडे बघते, दोघांची नजरानजर एक होते. आईच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतात, मुलीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या होतात, सगळा संवाद संपून जातो. काय बोलले मायालीशी, काहीच नाही ना बोलले. अरे परंतु डोळ्याचे जे अश्रू आहेत जे बोलून गेले ते शब्दांना सुद्धा व्यक्त करता येत नाही, शब्दांच्या पलीकडचं असतं. मित्र हो माझी आपल्याला विनंती आहे, मागं बसलेले वडीलधारी माणसं आहेत, इथं बसलेली वडीलधारी माणसं आहेत, आजच्या निमित्तानं मी माझ्या आईचं बोलतो, मी फार पाती माणूस आहे, तुमच्या समोर किमान माझ्या आईचं नाव माझ्या ओठावर यावं आणि माझे ओठ पवित्र व्हावे याच हेतून मी तुमच्याकडे आलो. पण मला भाग्य लागलं, आईचं जेवण सोबत आईनं वाढलेलं जेवण जेवण केलं, आईच्या लुगड्याच्या पदराला हात पुसला. लुगड्याच्या पदराचं बोलतो ना, साडीचं बोलत नाही, हात पुसला लुगड्याच्या पदराला. आणि कधीतरी मला संधी मिळाली आईच्या पोटाला हात लावण्याचा, बघा ना आईच्या पोटाला हात लावून काय गमवत आहे तर मुलं. आपली आई मुलाला नुसता जन्म नाही देत, आई नुसता मुलाला जन्म नाही देत, आई घडवते सुद्धा, संस्कार करते. संस्कार घडवणं म्हणजे काय, बाजारात एक खोदून आणलं असं काय, तसं असतं तर बरं झालं असतं. सर आमचा फोन आला की मी म्हणाल असतो आलो लेमनच्या गोळ्या घेतो आणि येतो, एक एक गोळी वाटून टाकू, असं नाही ना होत, असं नाही होत. अरे माझी आई कबर कष्ट करायची, मी रात्र घाम घालायची, दिवसभर रानात राब 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 राबायची, घरी यायची जेवारी नाही, गरिबी फार वाईट असते. परमेश्वर करून कोणालाच गरिबी येऊ नये एवढी माझी परमेश्वराच्या जवळ नम्र प्रार्थना आहे. अरे घरी जेवारी नाही, दुकानात जाते जेवारी घेऊन येते, तूप घेते, फटळ 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 फटकते, काय गरम केलं असेल माहित नाही,
गिरणी चालू असेल तर गिरणीवर जाते दळून आणते. दळून आणलं की मग संध्याकाळी तूल पेटवायची आहे. कशी पेटवायची तू? आई माझी काडी नाही वडत. नाही ना काडी वडत. सकाळी स्वयंपाक केला चुलीमध्ये तसंच लोटलं वरून रात. आई चार चुराट्या तरी घेते संकाड्या तरी घेते. चुलीचा सगळं 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 बाहेर काढते. वरची रात बाजूला करते. रात बाजूला करते. विस्तवाचा केंडा मराठी मला बऱ्यापैकी येते. विस्तवाचा केंडा बरोबर आई आपल्या हातानं उचलते. आपल्या हातानं उचलते त्या संकाडीवर तरी ठेवते नाही तर चुराटीवर तरी. किती हात पोळले असते सांगा. किती पोळले असतील? नव्हती सांडास नव्हती पक्कड. अरे तो केंडा उचलला आईनं त्याच्यावर टाकला. खूप खूप फुटलं. घर भर धूर झाला. आत्ता कुठं सोडवतं पेटलं चुलीमध्ये लोटलं चार काचा बसकट नाही तर बुरखुंड असल्या तर गौरीचं दोन चाखंड घातले आणि सगळं मध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघता घर भर धूर होत. आई चुलीवर तवा ठेवते. पुन्हा खूप खूप फुटते. इतका धूर होतो कि तिचे डोळे लाल होतात. पदांना डोळे पुसते आणि पुन्हा चुलीला फुकत राहते. चुलीला जाळ झाला की आई काटवट घेते. काटवटीमध्ये पीठ टाकते. पिठामध्ये पाणी टाकते. उंडा चुरते आणि त्यावेळेला तवा चुलीवर ठेवते. तवा चुलीवर ठेवला दोस्त. अरे तवा पतला गरम झाला की नाही भाकर पतल की नाही म्हणून आई थोडस चिकट करते. तव्यावर ठेवते. त्याला खालीवरी करते. तोपर्यंत हातावर तरी नाही तर पोळपटावर भाकर थापते. भाकर थापली तव्यावर ते चिकट भाजलं. चुलीमध्ये टाकते. पाण्याचे चार चिंचुडे टाकते. काय म्हणते मला माहित नाही कुठं नाही सांगत. आई मग हातावरची भाकर नाही तर पोळपाटावरची भाकर पुन्हा तव्यावर टाकते. त्या भाकरीला खालीवरी करते. दुसरं पुन्हा पीठ दुसरं पाणी पुन्हा दुसरा आचार उंडा करते. पुन्हा भाकर तापायला लागते. तव्यावरची भाकर खालीवरी होते आणि हातावरची भाकर पुन्हा तव्यावर टाकते. तव्यावरची भाकर चुलीच्या पुढे लावते. भाकर फुगून येते. ते तुमच्या ताटात येते माझ्या ताटात येते. आपण पोट भर घेतो. तृप्तीचा ढेकर देतो. ढेकर देतो. मी ढेकर देतो. आईचा चेहरा फुलून येतो. जेवलो मी भाकर खाल्ली. मी ढेकर दिला पोट भरलं पण आईचा चेहरा का फुलून गेला. हे असते आईची माया मिळतो. अरे त्या भाकरीवर सुद्धा एवढे संस्कार करावे लागतात. तुम्ही तर संवेदनशील मुला. या मुलांच्यावर आई आलं म्हणत नाही ना. लेसन नंबर वन लेसन नंबर टू ग्रंथपाठ नंबर एक म्हणते काय नाही म्हणत. अरे कशी गंमत आहे की आमच्या एक पुस्तक वाचलं आपण आठवणी करावं. किती जणांनी वाचलं कुणीच नाही. अरे चला ठीक आहे. आता आपल्याला विनंती करेन. श्यामची आई जाऊन 100 वर्ष झाली. आपल्या शाळेमध्ये तर किमान श्यामची आई या पुस्तकाच्या 50 प्रती कारण आता त्या पुस्तकाची किंमत सुद्धा 50 रुपये झाली. तेवढे किमान 50 प्रतीच्या पैसे सरांच्याकडे जमा करा. आई वडिलांना सांगून टाका माझ्या वाढदिवसाला मला एक ड्रेस नाही घेतला तरी चालेल पण तू यावर्षी किमान मला एक पुस्तक तुम्ही घेऊन द्या. एवढा हक्क कराल की नाही. बाल हक्क असतो पुरवलाच पाहिजे. मी सांगत असा होतो श्यामची आई श्यामला आंघोळ घालते. आंघोळ घालणं काय असतं त्या आईला कळते. त्याच्या अंगावरचे कपडे काढले बरोबर ते रस्त्यावर पळत जाते. काय त्याला माहित आहे माझ्या अंगावर कपडे नाहीत आई माझ्या मागे येतच नाही. बघा ना. आणि मग आई म्हणते अरे बाळू लवकर ये मला उशीर होतो. आई म्हणते अरे बाबा देते मग तू बाबाला सांगत नाहीस ना. अरे नाही सांगत ये लवकर.
आणि मग काम येतो आई आंघोळ घालते, आंघोळ घातली गोष्ट नाही संपत मित्र हो, आंघोळ घातली गोष्ट संपत नाही, पाय ओले आहेत. आईला म्हणतो श्याम, आई तुझा पदर अंतर, तुझा पदर अंतर. आणि हीच गोष्ट जर बापाला सांगितली तर बापने काय लावलं, मनमन ढप. अरे असं होत नाही, आई पदर अंतरते. आणि उघड्या पायानं श्याम त्या पदरावरून चालत जातो दुरू दुरू. आई आपला पदर ओला करून घेते, पदर ओला करून घेते आणि त्याला कपडे घालताना अलगदपणे हळूच पुन्हा म्हणून करते काम. या वयात पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतो तसा मोठेपणी मनाला घाण लागू नये म्हणजे झालं. मित्र हे वाक्य भिंतीवर लिहिण्यासाठी नाही, भिंतीवर लिहिण्यासाठी नाही. अरे आज इतका भ्रष्टाचार मारला माझ्यासारख्या माणसाला वाटतं पुन्हा साने गुरुजीच्या पुस्तकाची पारायण व्हायला हवं. या साने गुरुजीच्या मायेने गालाने काम केलं ना आई, आपण केलेलं जीवनाने प्रेमाने काम करते. बघा ना, मी खेड्यातला इथं अकोल्याचा वांदर तळीवरचा. सकाळी आई उठली, सकाळी आई उठली सकाळी लवकर का सदा सर्वण केल्याशिवाय तूल पेटत नाही. खेड्यातला बोलायला बायकोचा बोलत नाही, ऑफ 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 त्याचं नाही बोलत. सदा सर्वण केल्याशिवाय तूल नाही पेटत. आणि आई उठली, आईच्या कुशीत असणारं बाळ सुद्धा उठत, बाळ सुद्धा उठत. पुन्हा मोठ्याने रडायला लागतं, रडायला लागलं की पहिल्यांदा आठवते आम्हाला मुलगी, पहिली पेटी तू प्रोटी, पहिली पेटी तू प्रोटी का भाऊ म्हणजे सांभाळायला. बरोबर आहे, भाऊ आणि बहिणीला नाही सांभाळायचं, बहिणीनी भावाला सांभाळायचं. किती स्त्री पुरुष समानता आहे. भिंतीवर येतो मूल्य स्त्री पुरुष समानता. आणि मग त्यावेळेला माझ्यासारखा बाप्या दाहलमध्ये रोवलेला असतो, सकाळची त्याची झाक साखर झोप असते. तोंड उघडत असत, दास मध्ये जातात येतात मध्ये जातात येतात, ज्यांची आपली झोप चालू ते निपुरू रडायला लागलं. ज्यांची झोप खराब झाली ते लगेच म्हणत काय लावलंय ऐका नाही ना होय, कधीच रडायला. कुणाचं बापू, कुणाचं उठता ना तुम्ही. नाही नाही मित्र हो, अरे गंमत आहे, लहान निपुरू चिपडे आलेले आठवत असेल सरा, इकडचे चिपडे आले तिकडचे चिपडे आले, सर्दी पडत झालेलं आहे, इकडून इकडे पोचलो इकडून इकडे पोचलं, सगळ्या हातावर चमताय मारायला लागले. ते आपण म्हणतो ए उतर 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 करा, तुमचं ते कधीतरी खिशातल्या हातरुमालकडे नाही हात गेला आमचा. अरे कधी आमच्या वडिलाचा सोगा दोटाचा सोगा लेकराच्या नाकाकडे नाही गेला. आईनं लुगड्याचा पत्र न दुसा. आणि कशी स्त्री पुरुष म्हणतात ते, मी म्हणालो की आई संस्कार सुद्धा करते. केवळ श्यामचीच आई सांगणार नाही, मी यशवंतराव चव्हाणांची सुद्धा आई सांगणार आहे. यशवंतराव चव्हाणांचं आईचं नाव विठाक्का. काय नाव? विठाक्का. खेड्यातली बाई अख्ख्या गावची विठाक्का. जसे दादा आजूबाजूला नाही संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये दादांची ओळख होती दादा म्हणून, हे लक्षात घ्या. अतिशय रंगरमाण, खादीचं धोतर, खादीचं कुर्तर, खादीचं स्पोर्ट, खादीची टोपी, उपर नगाया, गोपीचंदाचा खेळा दादाच्या माथावर. इमानदारीने सांगतो मित्र हो, तुम्हाला लक्षात गोष्ट असू द्या, आजच्या तारखेला आजच्या तारखेला कुठल्याही मंदिरात जाऊन कुठल्याही मंदिरात जाऊन मी आमचे हात धोडले नाही. पण दादा ज्या ज्या वेळेला भेटायचे हजारो मोठ्या माणसाच्या उपस्थितीत दादांच्या पायावर डोकं टेकवायला विसरलो नाही. मूर्ती पूजा करायची पण मूर्ती बंद काही नाही. दादांच्या पायात का डोकं टेकावं? माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे, इथल्या मंडळींना माहिती आहे. एक नाही, दोन नाही, तीन नाही,
पच्चीस वर्ष दादा मुलांच्या बरोबर वसतिगृहात राहिले, वसतिगृहात राहिले, पोरांच्या बरोबर राहायचे, पोरांच्या बरोबर जेवायचे, पोरांना आंघोळ करायचे, धोत्राच्या सोग्यांनी दादा आता पोरांचा अंग कोरडं करायचे. सांगा ना. एकदा मला माहित आहे या गावामधली घटना आहे. जत्रा, जत्राला पोर गेले तमाशा. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे, कुठं बोलणार नाही. त्यांना कळालं की माझ्या वसतिगृहातली पोरं तमाशाला गेली. दादांना राग आला, दादांना राग आला. संध्याकाळची वेळ, बायका स्वयंपाकाला आलेल्या 50-60 पोरं जेवणार आहे, सगळ्या भाकरी झालेल्या. त्यांनी सांगून टाकलं शिपायला, एक जय स्वयंपाक बंद करा. बंद केला सर, मी जेवला चुलवण. बायका गेले नाही. संध्याकाळ व्हायला मी पोरं हळू 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 आलो. दादा शाळेच्या मैदानात उभी आहे, धोत्राचा सोगा खांद्यावर टाकलेला, अंगात छाटण, भिकवाडा माणूस आडव्या हाडा ठोकरणाचा माणूस आडव्या हाडाचा असं माग हात करून दादा उभे आहेत. एक एक पोरतो हळू 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 चाललो. कोणी पंजावर चालतंय, कोणी बुट चपला हातात घेऊन चालेल. सगळे 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 पोर मध्ये आले. दादांना राग अनावर झाला. दादा शेवटी म्हणाले, जात आपल्या आपल्या खोली झोपा का, ते नाही देणार जेवायला तुम्हाला. दादा गेले ना पोरावर खोली काय सांगतात कोणाला. दादा संस्था चालक माणूस, अहो बेंचला बेंच लावले मित्र, हो बेंचला बेंच लावले दादानी, तीन बेंच, उशी घेतली उशाला. दादाने आम टाकलं, दादाला झोपी ना, तेवढा गोड हाडा दोन हाडांवर. दादा उठून बसले, दादा विचार करायला लागले, अरे मला म्हणतो झोपी ना, तर या लहान लहान लेकराचं इथं कोण आहे. त्याला भूक लागली या लेकराने कुणाला सांगावं. दादा पटकन उठले, चपराशाला म्हणले, ये पेटवतून. साधी गोष्ट नाही मित्र, चूल पेटवली 40-50 पोरांचं पिटलं हसण्यासाठी मोठं पातेलं चुलीवर ठेवलं, कोंबी दिली, आदन आलं, तुराटीच्या सराने दादाने पिटलं हसलं, पिटलं शिजलं. वर्गा वर्गातून दादा गेले आणि दादा म्हणाले, चला रे आता जेवायला. आपली आई आपल्या लेकरांना ज्या मायेनं खवळत त्याच मायेने दादाने वर्गा वर्गात जाऊन पोरांना बसवलं लाईन मध्ये जेवायला घातलं. मित्र हो जेवायला घातलं, पोर तृप्त झाले आणि उरलं सोडलं इथं माता बसलेले. प्रामाणिकपणाने सांगतो, अरे घरात संपलं तर त्या नाही स्वतःसाठी पिटला हटत, काय असेल उरलं सोडलं तसंच खातात. दादा नाही आणि त्या चपराच्या काय झालं नाही माहित, उरलं सुरलं दादाने खाल्लं. अरे या आईच्या मायेनं दादा काम करायचे म्हणून माझ्यासारखा माणूस दादांच्या पायावर डोकं टेकवायला विसरलो नाही. चव्हाणांच्या बाबतीत असंच झालं. यशवंतरावच्या जन्माच्या वेळेला, यशवंतरावच्या जन्माच्या वेळेला यशवंतरावची आई आडवली. जरा मराठी येत नसेल तर गुरुजीला विचारून घ्या पुन्हा. त्या वेळेला कुठे होते प्राथमिक आरोग्य केंद्र? नव्हते ना. गावात एखादी म्हातारी बाई कुणीतरी बाळंतपण करायची. यशवंतरावच्या आजीनं गावातल्या बाईला बोलवलं, पाठविलं आणि सांगितलं, माय माझी सून पहिल्यांदा बाळंती व्हायली. आणि जरा जपून कर बरं. बघा माणसाला पूर्ण अर्थानं विश्वास नाही आला की माणूस परमेश्वराच्या चरणी जाऊन दिली नव्हती. सागरोबाचं मंदिर आहे. यशवंतरावची आजी सागरोबाच्या मंदिरात गेली आणि देवाला साकडं घातलं. देवाला साकडं घातलं, तिथंच बसून राहिली आणि म्हणाली, देवानारायणा असतील तर माझ्या सुनाचं बाळ पण सुखरूप होऊ दे.
माझ्या बाळाचं बालपण सुखरूप होऊ दे. आणि मित्र सांगता का तर यशवंताचा जन्म झाला, यशवंताचा जन्म झाला. आणि एकदा आजी त्यांना म्हणाली, यशवंता तुला माहित आहे का तुझं नाव यशवंत कसं ठेवलं? कुठं माहित असत आपल्याला आपली नाव कसं? धोंडीराम, कोंडीराम, सोनाबाई, कोरूबाई, छापूबाई अशीच नाव म्हणतात. यशवंताने सांगून टाकलं आपल्या आजीला, मला नाही माहित. यशवंतराच्या आजीने सांगितलं यशवंतराला, अरे लक्षात ठेव तुझ्या जन्माच्या वेळेला तुझी माय आडवली होती. नवसा काय सण झाला, सागरवाला म्हण नवस केला, माझ्या हाताला यश येऊ दे. पहिल्या तुम्ही तो बाळा कोण आहे? माझ्या हाताला यश येऊ दे, माझ्या हाताला यश आलं की लेकराचं नाव यशवंता केली. यशवंतराव चव्हाण आपल्या चरित्रात विचार, ह्याचा मरण काय? खर तर माझ्यासारख्या माणसाने बोलू नये याच्यावर. आणि ते सुद्धा माऊलीच्या उपस्थितीत. बाळंतर काय असतं? स्त्रियांचा पुनर्जन्म असतो, स्त्रियांचा पुनर्जन्म असतो. आणि म्हणून यशवंतराव लिहितात, आईच्या मरण काळा, त्या मरण काळाशी माझं नातं कायमपणे जोडलेलं आहे. आणि म्हणून यशवंतराव आपल्या आईच्या विषयी फार खरे होतात, आपल्या आईच्या विषयी फार खरे होतात. पुढची गोष्ट सांगतो लक्षात असू द्या, ताजमहल कोणी बांधलं? अरे वा, 100% उत्तर बरोबर. कुणाच्या आठवणीत बांधला? मुमताज कोण होती? किती बाळंतपण झाले होते तिचे? ऐका ना, माहित नसत. अरे दिल्लीला गेला तर जरूर ताजमहल बघायला जा, पौर्णिमेचा चंद्र असेल तर त्यावेळेला जरूर बघायला जा. पण त्याच्या बरोबर एक गोष्ट तुम्हाला माहीत असू द्या, मुमताजची 16 बाळंतपणे झाली. 16 बाळंतपणे झाली. अरे एक बाळंतपण पुनर्जन्म असतो, 16 बाळंतपणे झाली कशी झाली असती? आणि तिच्या स्मरणामध्ये सांगितलं जात, ताजमहल बांधला. अरे तिच्या वेदना काय आहे? शरद पवारांचं नाव माहित आहे का तुम्हाला? नक्की कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत नाही मला माहित, पण लक्षात जाऊ दे काय त्याच्याशी संबंध आपला. बघा बर, त्यांची गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगतोय. हे 12 भावंड शरद पवार, 12 भावंड, आईची एवढी बाळंतपणं झालेली, एवढी बाळंतपणं झालेली. आणि शरद पवार ज्या वेळेला मुलीला पाहायला गेले, आता त्यांची भेटिया, दोघांचा संवाद झाला. आणि सांगितलं त्यांनी होणाऱ्या बायकोला, काय म्हणाल? एक गोष्ट लक्षात ठेव, मुलगा असो की मुलगी असो, फक्त मला एकच संतान असो. मुलगा असो की मुलगी असो, एकच मला संतान असेल, दुसरं इश्यू असणार नाही, दुसरं इश्यू असणार नाही. आणि दुसरी अट ते म्हणाले, हा जन्म मी राजकारणामध्ये राहील, ह्या जर गोष्टी दोन गोष्टी तुला मंजूर असतील तर माझ्याशी लग्न कर, नसेल तर लग्न करू नको. बघा मित्र, त्यांना माहीत होत आपल्या आईच्या मरण वेदना काय सोसावं लागणार ते. आणि म्हणून त्याने ठरवलं होतं की नाही, आपल्याला फक्त एकच मुलगा किंवा एकच मुलगी असेल, म्हणून सुप्रिया ताई तुळे एकच आहे. हे लक्षात घ्या, ही साधी गोष्ट नाही, एवढी ही गोष्ट एवढी साधी नाही. मी सांगत असा होतो, आई नुसता जन्म नाही दे, आई संस्कार सुद्धा कर. यशवंतराव चव्हाण असं लिहितात, माणसा गच्ची गरिबी 18 विश्वधारी दे, पुण्याच्या घरात जन्मलेला माणूस काही श्रीमंत नव्हता यशवंतराव चव्हाण. पण आई सांगायची, आपण आता कुठे राहावं, पण आलेल्या पाहुण्याची सरभराई करावी, त्याला पोट भर घेऊ घाला. बघा, खेड्यातलाही माणूस एका घरचा जावाई अर्ध्या गावचा जावाई असतो, एका
खाता दवाई अर्ध्या खाता।